हाय हॅलो नमस्कार मंडळी. तर आज मी साडी घातली आहे आणि तुम्हाला माहिती आहे की मी साडी काही कारणास्तवच घालते. तर मग आज कुणीतरी मला हळदी कुंकाला बोलवलेलं आहे, तर ते कोणी बोलवलेलं आहे मी तुम्हाला थोड्याच वेळात भेटवते आहे. आणि आता मी तिथे पोहोचलेली आहे, तर मी तुम्हाला भेटवते की मला कोणी बोलवलेलं आहे. तर या आहेत श्रियाताई आणि हा आहे राम ताईंचा मुलगा. तर यांनी मला आज बोलवलं होतं हळदी कुंकाला आणि मी आलेली आहे. आमचा हळदी कुंकू पण आता थोड्याच वेळात होणार आहे, तर ती पण मोमेंट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. घरी जाऊन बघा, तर आता आपण बघू याच्यामध्ये काय आहे. मी तुमच्या समोरच ओपन करते. वाव, त्यांनी अशी खूप क्यूटशी अशी छान लोणच्याची बरणी दिलेली आहे आणि छान वाण आहे. हे यूजफुल आहे, प्रत्येकाच्या घरात लोणचं असतं आणि प्रत्येक जण वाटीमध्ये काढतच असतो कंटिन्यू. तर ही एक छान बरणी आहे आणि किती क्यूटसं झाकण आहे तिला. आणि मला असे छोटे छोटे भांडे खूप जास्त आवडतात, तर हे त्यांनी वाण म्हणून दिलं आहे हळदी कुंकूमध्ये. आणि बरी तुला काय दिलं आहे दाखव दाखव. आणि बणीला पण काहीतरी दिलं आहे रामने. बघू काय दिले तुला, दाखव काय दिले तुला, दाखव ना. आणि बनीला दिलेले आहे चॉकलेट, पण बनीने तिथे एक चॉकलेट नाही घेतलं, त्याने तिकडनं दोन चॉकलेट घेतले. एक त्याच्या दादासाठी, कारण मी डुगूला घेऊन गेली नव्हती, आणि एक त्याच्यासाठी. तर मला छान वाटलं, छान आहे. तर आज एक अजून खूप छान आणि स्पेशल मोमेंट आहे माझ्या लाईफमधली. आणि आजचा दिवस माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल असतो आणि मी आज खूप जास्त हॅपी आहे. तर 8 वर्षापूर्वी म्हणजे 4 फेब्रुवारी 2013 राहुल आणि माझी एंगेजमेंट झाली होती.
तर आज आमच्या दोघांची एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी आहे. खूप काही सेलिब्रेट करणार नाही आहे, नॉर्मल आहे, कारण वेळेनुसार गोष्टी बदलत जातात, हळूहळू गोष्टी चेंजेस होत जातात. आधी गंमत यायची, जसं डुगूबनी नव्हते तर तो हा दिवस आम्ही स्पेशली सेलिब्रेट करायचो, बट आता दोघं आहेत आणि भरपूर जास्त प्रमाणात मागे सेलिब्रेट केलेलं आहे, सो आजचा दिवस आम्ही एकदम नॉर्मलमध्येच सेलिब्रेट केला म्हणजे करणार आहोत. आपलं घरातलं जे रेग्युलर जेवण आहे मी बनवलेली आहे, मेथीची भाजी, पोळी, वरण भात, आणि आम्ही फक्त सोबत जेवणार आहोत आणि श्रीखंड आणलेलं आहे, आम्ही ते खाणार आहोत. तर हेच तुम्हाला सांगायचं होतं की आज माझी एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी आहे आणि राहुल आणि मला भेटून तब्बल 8 वर्ष झालेले आहे आणि मला खूप छान आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. भाग्यवान याच्याकरता की राहुलसारखे व्यक्ती माझ्या लाईफमध्ये आहेत आणि खरंच खूप केअरिंग हजबंड आहे, लव्हिंग हजबंड आहेत, खूप प्रेम करतात मला, मुलांना, फॅमिलीला, आणि छान वाटतं जेव्हा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ते आनंद देण्याचा प्रयत्न करतात, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये माझ्यासोबत माझ्या आनंदात ते त्यांचा आनंद मानतात, तर मला ती मोमेंट खूप छान वाटते, त्या गोष्टी खूप छान वाटतात. आणि राहुल एक शांत स्वभावाचे व्यक्ती आहेत, जेवढी मी बडबडी आहे राहुल बिलकुल बडबडी नाही आहे, राहुल खूप शांत आणि सरळ स्वभावाचे व्यक्ती आहेत. तर हेच तुम्हाला मला सांगायचं होतं की आज माझी एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी आहे आणि हे मला तुम्हाला सांगावं असं वाटलं. तुम्ही माझी यूट्यूब फॅमिली आहात, सो मी ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर केली. तर आमचं छान जेवण झालं आणि आता रात्रीचे 10 वाजले आहेत साधारण, तर आता मी डुगूबनीला झोपवणार आहे. आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा, आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, सुरक्षित रहा, नमस्कार.